चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरवासियांनी आज एका आगळ्या वेगळ्या परंपरागत लग्न वरातीचा अनुभव घेतला. आजच्या काळातील नवनवीन कृपत्यांना फाटा देत पारंपरिकरित्या काढण्यात आलेल्या या वरातीनं राजुराकरांसह वधूकडील मंडळींचं लक्ष वेधून घेतलं. राजुराकरांची या वरातीला उघड्या डोळ्यांनी बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तौबा गर्दी जमली होती. अनेकांनी तर नवरदेव आणि वरातीसोबत सेल्फी घेत वरमंडळींची स्तुती केली. लग्न हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो. जीवनाचा खरा प्रवास लग्नानंतरच सुरू होतो. त्यामुळं अनेक जण आपापल्या लग्नासाठी स्वप्न रंगवितात, पण हल्ली जुन्या रीतीरिवाज आणि परंपरेला फाटा देत नवीन कल्पनांचा वापर होताना दिसत आहे. लग्न वरातीसाठी गाड्या, DJ, बँड यांचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मात्र राजुरा तालुक्यातील रामपूर येथील चाफले कुटुंबांनी आधुनिक काळातील या अवाजवी खर्च व परंपरेला फाटा देत जुन्याच पद्धतीनं लग्न वरात काढून नव्या पिढीला संदेश देण्याचा मानस केला. इतकंच नव्हे तर या कुटुंबानं या वरातीला कृतीतही उतरविलं. चाफले कुटुंबातील गौरव या मुलाचं उदगाव येथील चटके यांच्या सुनीता या मुलीशी विवाह जुळला. त्यानुसार आज त्यांचं लग्न होतं. राजुरा येथील एका मंगल कार्यालयात त्यांचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे रामपूर येथून गौरव चाफले या नवरदेवाची वरात निघाली. गौरवची वरात परंपरागत प्राचीन बैलबंडी व रेंगीवर निघाली असून ही वरात जेव्हा राजुरा शहरात पोहोचली तेव्हा या वरातीला बघण्यासाठी राजुराकरांची रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती. बैलांसह बैलबंडी व रेंगीला आकर्षकरित्या सजवून काढण्यात आलेल्या या वरातीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. समोर सनई वाद्य आणि माग बैलबंडी व रेंगीवर निघालेली वरात तसंच सनई वाद्यावर बेधुंद थिरकणारे वराडी हा प्रसंग व अनुभव आजच्या पिढीसाठी खरोखर आकर्षकच होता. या हुंडा विरोधी कुटुंबानं वरातीतील बैलबंडी आणि रेंगीवर हुंडा विरोधी लग्न सोहळा असं बॅनर लावून याबाबत एक प्रकारे जनजागृती देखील केली. त्यामुळंच अनेकांना या लग्न वरातीसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. शहराच्या मुख्य मार्गानं काढण्यात आलेल्या वराती दरम्यान नवरदेव राजुरा करांना नमस्कार करत आशीर्वाद घेत होता. आजच्या पिढीला जुन्या संस्कृतीची आठवण करून देणं हेच यामागचा मुख्य उद्देश असून राजुरा शहरात आज दिवसभर याच लग्न वरातीची चर्चा होती. याविषयी वराकडील मंडळींशी केलेली बातचीत पाहूया. यामागचा उद्देश असा आहे त्यांचा, याचं नाव आहे नवरदेवाचं गौरव उद्धवराव चाफले, रामपूरला राहतो हा. आणि यांच्या वडिलांनी सांगितलं बघा हुंडा पद्धती आपण बंद केली पाहिजे, हुंडा घ्यायचा नाही, आणि त्यांना तशी मुलाला शिकवण दिली आणि त्या शिकवणीनुसार त्यांनी मुलाला घडवलं आहे आणि त्यांनी हुंडा या लग्न विवाह सोहळामध्ये घेतलेला नाही आहे.